समुद्राची गाज हे ज्याचं पार्श्वसंगीत, निसर्गाची मुक्त उधळण करणाऱ्या नारळी पोफळी ही ज्याची शोभा, स्वयंसिद्ध प्रकाशमान असा तो विश्वाचा त्राता, कोकणातल्या काशीचा स्वामी श्री कुणकेश्वर। कुणकेश्वर या देवतेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या कुणकेश्वर या देवभूमीवर आपण ओहोटीच्या वेळी जर पाहिलं तर ती सर्वच सर्व लिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत इतिहास असा आहे की गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये ती सतत त्या समुद्राच्या लाटाने त्यांची झीज होत असताना सुद्धा
आपल्याला ती पूर्वतप्रमाणे जशी आहेत त्याप्रमाणे ती आपल्या निदर्शनाला आहेत किंवा त्यांचं दर्शन होतं. हे गेले कित्येक वर्षापासून चालू असताना सुद्धा आपण थोडंसं पाहिलं तर तेवढी झीज त्यांची झालेली नाही, कारण जशी आहेत त्याचप्रमाणे ती आपल्या निदर्शनाला आतापर्यंत येत आहेत आणि ती दिसत आहेत. त्यांचं शिवलिंगांचं दर्शनही होतं, गेले कित्येक यात्रेकरू गेले कित्येक वर्ष या ठिकाणी त्यांचं दर्शन घेत आहेत. आणि ती खोलवर समुद्रामध्ये सुद्धा काही ही शिवलिंग आहेत आणि ती आपल्याला ओहोटीच्या वेळी पाहायला मिळतात. ही लिंग पांडवांनी घडवली अशी श्रद्धा आहे आणि त्याची साक्ष देणारी पांडव लेणी आजही कुणकेश्वर गावात आहेत. कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई आणि देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देवस्थानाच्या विकासाचं कार्य हाती घेण्यात आलंय. या गावची जी ग्रामपंचायत आहे त्यांची सुद्धा मंदिराच्या परिसराच्या बाहेरच्या बाजूला चांगली व्यवस्था असते, लाईटची व्यवस्था असते, दोन्ही बाजूने यात्रेला दुकान असतात, तर त्या दृष्टीने सुद्धा त्यांची व्यवस्थितरित्या मांडणी केलेली असते. त्यानंतर पार्किंगची व्यवस्था मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती केली जाते, त्या ठिकाणी लाईट व्यवस्था आहे आणि तिथून भाविक लोक चालत दर्शनाला येतात. तर या सर्वांची व्यवस्था करताना प्रामुख्याने या ठिकाणी कुणकेश्वर ग्रामस्थांचा जो वाटा आहे तो बहुमोलाचा आहे. या ठिकाणी या गावच्या 4 वाड्या आहेत, तर त्या 4 वाड्यामधून प्रत्येक ठिकाणाहून 40 ते 50 एका वेळेला स्वयंसेवक येतात आणि ते सगळी व्यवस्था पाहतात. पावत्यांची व्यवस्था करणे, पाणी व्यवस्था करणे किंवा लाईनमध्ये त्यांना व्यवस्थितरित्या पाठवण्याची व्यवस्था करणे हे सगळं ग्रामस्थ करत असतात. आणि इथल्या ग्रामस्थांचं त्याचप्रमाणे मुंबईवरून येणारी जी सेवा मंडळ संस्था आहे तर त्यांचासुद्धा प्रामुख्याने त्याच्यामध्ये अतिशय सहभाग असतो. रात्रंदिवस तेही लोक या ठिकाणी राबत असतात, लाईन व्यवस्था करण्यासाठी म्हणा, पावत्या बनवण्यासाठी म्हणा किंवा जीर्णोद्धारासाठी मदत निधी जमा करण्याकरता अशा पद्धतीचे त्यांची व्यवस्था या ठिकाणी ठामपणे असते. चांगलं सहकार्य देतात, ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य असतं, तिथले ट्रस्टी मंडळ यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं. या सगळ्यांच्या सहकारातून आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे यात्रेचं नियोजन आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून देतो. तर या सर्वांचं मी त्या निमित्ताने आभार मानत आहे. जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी समाजातल्या सर्वांचाच हातभार लागला की समाजोपयोगी कार्य सहजरित्या घडून जातं. तब्बल 18 सुसज्ज रूम्स असणाऱ्या भक्तनिवासामध्ये 400 व्यक्तींना सामावून घेईल असा एक हॉलही आहे. या देवस्थानाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा नवा आदर्श निर्माण होतोय. कुणकेश्वरला जी शासनाची 1 कोटीची नळपाणी योजना जी डिक्लेअर झालेली आहे त्यासाठी मंडळाच्या वतीने सतत प्रयत्न चालू आहे. तसंच गावामध्ये विजेचा प्रत्येक वर्षी तुटवडा पडत असून यात्रेच्या वेळी आम्ही इथून 2 जनरेटर नेऊन यात्रेचा उत्सव साजरा करतो. परंतु जास्त दाबाचा जर आम्हाला वीज पुरवठा मिळाला तर त्यातून आम्हाला अधिक हे होईल म्हणून आमचे शासनाकडे प्रयत्न चालू आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वरासंबंधी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका ब्राह्मणाची एक गाय दररोज या भागामध्ये चरायला येत असे. ती घरी अजिबात दूध देत नसे. या गायीच्या दुधाचं नेमकं होतं काय हे पाहण्याचा प्रयत्न या ब्राह्मणानं केला तेव्हा ही गाय कुरणात येताच एका पाषाणावर पान्हा सोडत असल्याचं अद्भुत दृश्य त्या ब्राह्मणाला दिसलं. रागाच्या भरात त्यानं हातातली काठी पाषाणावर आपटली तर पाषाणाचा एक तुकडा उडून त्यातून भळाभळा रक्त वाहू लागला. हा दैवी चमत्कार आहे हे ओळखून तो ब्राह्मण क्षणार्धात नतमस्तक झाला. श्री कुणकेश्वराच्या शिवलिंगाच्या जन्माची ही कथा अलौकिक अशीच आहे. मंदिराच्या बांधकामासंबंधीची दंतकथा विलक्षण मनोरंजक आहे. एक व्यापारी जहाजात माल भरून कोकण किनाऱ्यावर येत असताना त्याचं जहाज वादळात सापडलं. हे वादळ जहाजावरच्या सर्वांच्या प्राणावर बेतायची लक्षणं होती. तेवढ्यात त्या व्यापाऱ्याला दूर किनाऱ्यावर एक दिवा दिसला. जवळपास जो कोणी देव असेल त्यानं आता आपलं रक्षण करावं, आपला जीव वाचला तर जहाजावरील संपत्तीमधून त्या देवाची सेवा करू असा नवस त्यानं केला. कुणकेश्वराच्या आशीर्वादानं या व्यापाऱ्याची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली आणि तो व्यापारी कुणकेश्वराचा निस्सीम भक्त बनला.
पुढील 3 वर्षांच्या कालावधीत त्यानंच या मंदिराचं बांधकाम केलं अशी एक समजूत. तर अनेक भाविकांच्या मते या देवळाचं बांधकाम इसवीसन 1100 सुमाराला यादव कालात हिंदू राजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निळकंठ बावडेकर यांना आज्ञा करून त्याचा जीर्णोद्धार करवला. शिवशाहीच्या काळातही श्री क्षेत्र कुंकेश्वर हे महत्वाचं तीर्थस्थान होतं. करवीरकर संभाजी महाराजांच्या आज्ञापत्रातही कुणकेश्वर देवस्थानाचा उल्लेख सापडतो. पेशवाईच्या कालखंडात या मंदिराची व्यवस्था नारो निळकंठ पाहत असत. मंदिराच्या परिसरात इतर छोटी छोटी देवळं आहेत. ते एक गणपती मंदिर आहे, त्याच्या पुढे नारायण मंदिर, मंडलिक, त्याच्यानंतर भैरव मंदिर, त्याच्यानंतर समाधी मंदिर आणि पाठीमागे जोगेश्वरी मंदिर, आणि दक्षिण बाजूला समुद्राच्या बाजूला नारो निळकंठ समाधी आहे. आता दोन समाधी आहे. ही नारो निळकंठ समाधी जी आहे ती 16व्या शतकात संभाजी महाराजांनी ह्या देवालयाचा जीर्णोद्धार केला आणि त्याला देखरेख करण्यासाठी नारो निळकंठ म्हणून त्यांनी इथे आपले हे अधिकारी पाठवले होते. त्याने तो इथे त्या जीर्णोद्धार करून घेतला 16व्या शतकात आणि त्याने तिथे समाधी ठेवली आणि त्याला सरकारी खजिन्यातून 99 रुपये पूर्वी मिळत होते देखभालीसाठी. आणि दुसरी समाधी आहे ती हे जे मुख्य देवालय कुठे बांधलं त्याची आहे असं सांगतात. त्याचं काय नाव असं आम्हाला काय माहित नाही. कुणक म्हणजेच कडक नावाच्या वृक्षांची राई ज्या ठिकाणी होती त्याचा उल्लेख कुणकेश्वर या नावानं केला जाऊ लागला अशीही एक समजूत आहे. कधी तुपाचं निरंजन लावण्यासाठी तर कधी लघुरुद्र आणि महारुद्राची पूजा करण्यासाठी भाविक कुणकेश्वराला येतात. कुणकेश्वराच्या दर्शनाला श्रावणी सोमवारांनाही भाविकांची खूप गर्दी होते. शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा भाविक व्यक्त करतात. तुलसी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवालाही भक्तांची गर्दी कुणकेश्वरला जमते. श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या पवित्र स्थळी भक्तांचा ओघ वर्षभर कायम असला तरी त्यावर कळस चढवला जातो महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींपैकी शिवाचं महात्म्य अलौकिक आहे. जन्म मरण आदी कोणत्याही विकाराचा शिवतत्वाला स्पर्शही होत नाही. अखिल भारतातल्या विविध जातीपाती आणि पंथीयांना पूजनीय असणाऱ्या शिवाची आराधना करण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वरला जमा होते. लिंगायत गुरुवाच्या हस्ते शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्रीमध्ये रात्र जागवण्यासाठी आरत्या, भजन आणि कीर्तन केली जातात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वर या ग्रामस्थानी देव भेटतात. सणासुदीला जसा मानव आपल्या आप्तेष्टांची भेट घेतो तशीच या पावन पर्वात कुणकेश्वराची भेट घेण्यासाठी या परिसरातले देव पालख्यांमधून वाजत गाजत येतात. कुटुंबप्रधान समाजव्यवस्था असणाऱ्या आपल्या संस्कृतीमधला हा सौहार्दाचा सोहळा देव भेटणे. या पालखीमध्ये जो प्रमुख मानकरी असतो त्याला राजसत्तेचा अधिकारी म्हटलं जातं. तो देवाचा तरंग शंकराच्या पिंडीवर हलवत दाखल होतो आणि देव भेटण्याचा हा पवित्र विधी साजरा होतो. जामसंडची गिरबादेवी, मालवण आसरुंडीची लिंगेश्वर पावणादेवी, कणकवलीचे गांगोभैरी ग्रामदैवत, मुणग्याची श्रीदेवी भगवती,
मालवणचा श्री पाहुनाई रवळनाथ, श्री मसुला माऊली भरतेश्वर, नांदोसून येणारा श्री गिरोबा, किंजवड्याचा स्थानेश्वर, आचऱ्याचा रामेश्वर, चिंदरची मतमाऊली वाद्यांच्या गजरात एकामागून एक दाखल होतात तेव्हा भाविकांच्या उत्साहाला अगदी उधाण येतं आणि या पालख्याही भक्तांच्या खांद्यावर आपसुकच नाचू लागतात। कुणकेश्वरातून देवांचा मुक्काम हलतो दुसऱ्या दिवशी। समुद्र स्नान करून भाविक पूजा अर्चा करतात, देवांचा मान त्यांना दिला जातो। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कुणकेश्वराच्या स्थानी हा विलोभनीय सोहळा आनंदात आणि उत्साहात संपन्न होतो। कुणकेश्वराच्या सांस्कृतिक संचितामधलं आणखी एक मानाचं पान मांडलं जातं होळीच्या उत्सवात। हुताशनी पौर्णिमेच्या या सणाला देवाचं निशाण कुणकेश्वरासह इतरही गावांमध्ये मिरवत वाजत गाजत नेलं जातं।
श्री कुणकेश्वराच्या चरणी सेवा अर्पण करणाऱ्या भक्तांचा प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे। या न्यासाच्या माध्यमातून श्री क्षेत्राच्या विकासाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले। श्री कुणकेश्वराचे भक्तजन मुंबईतही मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत। आपल्या परमपूज्य दैवताची सेवा घडवण्याचे पुण्यकर्म असावं म्हणून 1960 साली मुंबईत श्री कुणकेश्वर सेवा मंडळ या संस्थेची स्थापना झाली। कुणकेश्वर मंदिराबरोबर कुणकेश्वर गावाचाही विकास हवा या दृष्टिकोनातून आम्ही आज वाटचाल करत आहोत। आमच्याकडे जो निधी उपलब्ध होतो त्या निधीतून आम्ही 10-15% रक्कम शैक्षणिक कार्याला खर्च करतो। उर्वरित रक्कम आम्ही देवस्थानच्या सुधारणेकडे आम्ही खर्च करतो। यापुढे जर निधी उपलब्ध झाला तर गावातील आरोग्यसेवा सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू। या देवस्थानकडे जो आम्ही निधी कसा उपलब्ध व्हावा करावा याविषयी आमच्या मनात एक संकल्प येऊन आम्ही तिथे पहिलं लहानसं छोटंसं तिथे दुकान ठाटलं कुणकेश्वर मंदिरात। आज त्या दुकानाची व्याप्ती आज वार्षिक जवळजवळ 10-11 लाखाच्या आसपास झालेली आहे। आणि आम्ही जे काय प्रकल्प राबवले त्यामुळे गावातील 15 लोकांना तिथे रोजगार उपलब्ध आहे। यापुढे आणखी 5-10 लोकांना तिथे रोजगार उपलब्ध होतील की या दुकानामुळे देवस्थानला जवळजवळ 2-2.5 लाखाचा दरवर्षी फायदा होतो। देवालयाचा विकास, मंदिराचा विकास, त्याचबरोबर गावाचा विकास होणं गरजेचं आहे। आज आम्हाला सार्थ अभिमान आहे, आम्ही कुणकेश्वरचे ग्रामस्थ आहोत आणि देवगडचा हापूस आंबा हा प्रसिद्ध हापूस आंबा आहे। आज जगामध्ये या देवगड हापूस आंब्याचं नाव झालेलं आहे। त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की देवगडला आल्यानंतर ज्या प्रवाशाला कुणकेश्वरला यायचं असेल तर जे आज सोय आहे एसटीची सोय आहे ती एसटीची सोय 14-15 किलोमीटर आहे। हे किलोमीटर कमी व्हावं यासाठी आम्ही सेवा मंडळाच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने शासनाजवळ अशी विनंती केली आहे की मागणी केली आहे की ताराबुंबळी हे पूल बांधण्यात यावं जेणेकरून प्रत्येक प्रवाशाचे प्रत्येक भक्ताचे 7-8 किलोमीटर कमी होतील आणि आज जो जाण्यायेण्याचा वेळ आहे हा कमी होईल आणि लवकरात लवकर हे देवगड ते कुणकेश्वर ते पोचू शकतील आणि अंतर कमी होईल। कुणकेश्वर गावामध्ये पर्यटन व्हावं या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहे आणि गेल्याच महिन्यामध्ये पर्यटन केंद्राची भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्हालाही वाटतं ग्रामस्थांनाही वाटतं की पर्यटन व्हावं। कारण पर्यटन झाल्यानंतर कुणकेश्वर गाव आज जगाच्या पातळीवरती त्याची जाहिरात होईल, त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे सुरू होतील, मुलांना तिथल्या ग्रामस्थांना नोकऱ्या मिळतील आणि योग होत असताना पर्यटन होणं गरजेचं आहे। परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहे, ग्रामस्थांच्या त्रुटी आहे, त्याचाही शासनाने विचार करणं आज गरजेचं आहे आणि त्या दोन्ही बाजू समतोल घेऊन हे पर्यटन व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कुणकेश्वराच्या सभामंडपातून निसर्गाचं रौद्र तरीही मनाला आश्वस्त करणारं विलोभनीय दृश्य दिसतं। माणूस आज जरी चंद्रावर गेला असला तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा उलगडा मात्र अजूनही त्याला होऊ शकलेला नाही। चराचर सृष्टीचा जगन्नियंता असणारी आदिशक्ती अनादि अनंत स्वरूपातलं हे तेजतत्व अनुपम निसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना गेली कित्येक वर्ष आशीर्वाद देतय कुणकेश्वराच्या रूपाने। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून गेली कित्येक वर्ष प्रसिद्ध असणाऱ्या कुणकेश्वराची ख्याती कोकणची काशी या नावानं सर्वदूर पसरली आहे। भाविकांचं या दैवताकडे एकच मागणं आहे, देवा तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम राहू दे। जय श्री कुणकेश्वर।